नमस्ते सर, हाँ मी नमस्ते। भार्गव पिंपळेची आई बोलती आहे. हाँ बोला मॅडम। हाँ, तुम्ही जे काही आता गणित शिकवताय M1 मध्ये, तर भार्गवच्या सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाले. जी आणि मला असं वाटतं की जेव्हा एखादा शिक्षक आणि त्याचं शिकवणं आवडलं की मुलांना विषय पण आवडतो, खरं आहे। आणि प्रमाणे तुम्ही भार्गवला खूप आवडलाय तुमचं शिकवणं, त्याच्यामुळे त्याला गणित विषय आवडायला लागलाय. त्यामुळे थँक्यू। शिक्षकाला खूप अवलंबून असतं की विद्यार्थ्यांच्या मनात बसणं. अगदी खरं आहे। आम्ही त्यांच्या त्यामुळे मनात तो विषय कसा रिप्रेझेंट करतो ह्याच्यावरती भरपूर गोष्टी अवलंबून असतात। हो, आणि शिक्षकावर खूप गोष्टी अवलंबून असतात हे मला माहिती आहे. म्हणजे शिक्षक आवडला, त्याचं शिकवण आवडलं की विषय सोपे विषय होतात. आवडतो, त्या विषयाचा अभ्यास करायला आवडतो, त्या विषयाचं चिंतन मनन करायला आवडतं विद्यार्थ्यांना। मी राय सारखं तेच करायला आवडतं. यस यस। पण तो स्वतःहून बसतोय ना। हो सर, तो स्वतःहून बसतो आणि त्याच्या खूप साऱ्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहेत. लिहून काढतोय तो प्रॉपरली वेळच्या हो, वेळी। लिखून काढ. येस येस। आणि भार्गवने स्वतःमध्ये बदल केले, त्याला आवडीचा विषय बनला, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मॅडम। हो सर, ओके, अजून तुम्हाला काही नक्कीच. बोलायचं आहे? आणि मला एक विचारायचं होतं की तुम्ही पुण्यामध्ये, आमची पण एक शाळा आहे, भार्गवची शाळा मासव वळवलकर गुरुजी विद्यालय आहे, ओके। डीएसच्या कॅम्पस मध्येच आहे हो आहे आहे। आमच्या शाळेमध्ये. हाँ, बरीचशी मुलं इथे जॉईन होतील, म्हणजे त्यांना पण याचा लाभ मिळेल. हो सर, मी त्या शाळेत शिक्षिकाच आहे, त्यामुळे मी मुख्याध्यापिकांशी तर नक्कीच बोलीन. तुम्ही कोणता सब्जेक्ट शिकवता? तुम्ही सांगीन असतात. नाही, माझा ड्रॉइंग विषय आहे, ओके ओके। पण तुमचं शिकवण्याचं मला आवडलं. मी सांगित म्हणजे मी सांगीन असते, त्याचा काही प्रश्न नाही आहे. यस यस। अजून काय बोलायचे तुम्हाला? नाही सर, आता आमची 10वी खूप छान होईल असं मला वाटतंय. ओके, काही थँक नाही. यू थँक यू थँक यू।